नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंगलामावशी आणि पंकज बाहेर अंगणामध्ये तीन दगडाची चूल मांडतात आणि त्यावर चिकन शिजू लागतात तर त्या चिकनाचा वास हा सर्वत्र खमंग सुटलेला असतो ते पाहून तेथे ते आनंद आणि रमाकंत येतात पंकज म्हणू लागतो की बरे झाले तुम्ही इकडे आलात मी मस्त मटन आणि चिकन बनवले त्याबरोबर आपण दोन सुद्धा मारू तर लगेच आनंदाने रमाकांत ते ऐकून खूप खुश होतात तर त्यावर आनंद हा पंकजला म्हणू लागतो की सॉरी पंकज काका पण या वेळेला मी घेत नाही त्यावर पंकज हा मंगला मावशीला म्हणू लागतो की मंगले तू एक काम कर आपण जे काही चिकन आणि मटन बनवले ना ते एका डब्यामध्ये घालून यांना त्यांच्या एशीच्या रूम मध्ये खाण्यासाठी तेव्हा पंकज थोडा नाराज झालेला पाहून रमाकांत म्हणतो की अरे आनंद तू इत्याचा इतका आग्रह का मोडतो रे त्यावर लगेच आनंद म्हणू लागतो की पण आयाजीचे काय तर रमाकांत म्हणतो की मी सर्व काही मॅनेज करतो तू टेन्शन घेऊ नको आनंद म्हणू लागतो की मग मला काही हरकत नाही त्यानंतर इकडे रमाही आद्याच्या रूममध्ये आलेले असते आणि आद्याला विचारू लागते की आद्या असे काय झाले आणि तू अनाईबरोबर का भांडण केलेस तेव्हा आद्या म्हणू लागते की मला त्या आनंद बरोबर लग्न नाही करायचे अन्यायला थोडा सुद्धा इंटरेस्ट नाहीये मला फोटोशूट करायचे आणि त्याला त्यामध्ये इंटरेस्ट नाही वाटत त्यामुळे मला लग्न नाही करायचे आद्या म्हणू लागते की काही झाले तरी मला फोटो हे शूट करायचेच आणि आणि त्यासाठी तयार नाही तर रमा आद्याला समजू लागते की तू फक्त मला पंधरा मिनिट दे मी पंधरा मिनिटाच्या आत सर्व काही व्यवस्थित करते तर आद्या म्हणू लागते की नाही मी आत्ताच्या आत्ता बाहेर जाणार आणि सर्वांना हे सांगणार की मला अनैबरोबर लग्न नाही करायचे तर रमा ही आद्याला समजवते आणि पंधरा मिनटं तिच्याकडून मागू लागते अद्याप म्हणू लागते की तू जर पंधरा मिनटात नाही आली तर मी दुसरा कोणताही मुलगा असो किंवा पण मी फोटो शूट केल्याशिवाय राहणार नाही आणि जर हे झाले नाही तर मी सर्वांनाही सांगणार तर रमा तिच्याकडून पंधरा मिनटं मागून खाली आलेली असते त्यानंतर इकडे पंकज हा आनंदला आग्रह करत असतो तर आनंद म्हणतो की तुम्ही इतका आग्रह करता तर मला तुमच्या विनंतीला नक्की मान द्यावा लागेल तेव्हा आनंद विचारू लागतो की पंकज काका आणि मावशी हे मटन आम्ही कच्चेच खायचे का तर लगेच पंकज सांगू लागतो की खाली सुक्यानी वर सुद्धा आहे आणि तुम्ही माझ्या मी सर्व काही तयारी करून ठेवले आणि तो मंगलेला म्हणतो की आमच्यासाठी ओला आणि सुक मटण तू तेथे घेऊन ये त्यानंतर इकडे रमाही आनईला फोन लावते तर आनय म्हणू लागतो की वहिनी तुम्ही प्लीज माझा ऐका आणि आद्याने तुम्हाला भलतेसलते काही सुद्धा सांगितले असेल म्हणू लागतो की वहिनी आध्या वाटेल तसे हट्ट माझ्याकडे करत असते पण मला ते नाही आवडत तर रमा म्हणू लागते की आद्या थोडी हट्टी आहे पण तुम्ही सुद्धा मला पंधरा मिनटात द्या मी तुम्हाला पंधरा मिनिटात नक्की कॉल करते तर हा ठीक आहे असे बोलून फोन ठेवतो तर रमा विचार करते की आता पंधरा मिनिटात मी काय करू शकते आणि जर मी काही केले नाही तर अनय आणि आद्याचे लग्न मोडेल म्हणून रमा घाईने अक्षयकडे आलेली असते त्यानंतर इकडे पंकज आनंद आणि रमाकांत हे पेग मारत असतात आणि रमा पंकजला थोडी चढलेली असते आणि आनंद हा घेत असतो तेव्हा पंकज हा दारूच्या नशेत बडबड करू लागतो की आमची रस्त्यावरची जरा घेऊन बघा तुमच्या महालात मिळणार नाही असा आनंद आमच्याकडे मिळतो त्यानंतर इकडे रमा अक्षयकडे धावत आलेली असते आणि अक्षयला म्हणू लागते की तुम्ही काही करा पण आद्याला थोडी समजून सांगा आपली आद्या ही लग्न मोडण्यासाठी निघली तेव्हा अक्षय म्हणतो की काय असे काय झाले आणि का लग्न मोडण्याचे कारण काय तेव्हा रमाला काही फोटोशोटो करण्याचं नाव घेता येत नसते तेव्हा रमा सांगते की फोटोशूट करण्याच्या गोष्टीवरून आपली आद्या लग्न मोडते तेव्हा रामा जे अक्षयला रूममध्ये सांगत असते ते सर्व जानवी ऐकत असते आणि जान्हवी म्हणते आता आद्या लग्न बोलण्यासाठी निघली हे आयाजीच्या कानावर घालावीस लागेन त्यानंतर इकडे रमा अक्षयला म्हणू लागते की काही करा मी फक्त त्यांच्याकडून पंधरा मिनटं मागितले आणि त्या पंधरा मिनिटात जर काही झाले नाही तर आद्याही सर्वांना सांगून टाकेल अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि त्याला आद्याकडे चालण्यासाठी घेऊन जातो त्यानंतर इकडे पंकज हा आनंदला विचारू लागतो की तुमच्या घरामध्ये हे सर्व चालते का तर आनंद नाही बोलत असतो तेव्हा पंकज आणि आनंदला खूप चढलेले असते तर आनंद म्हणू लागतो की या घरामध्ये जे बिझनेस करत नाही ती दोडकी आणि जे बिझनेस करतात ती खूप लाडकी तेव्हा रामाकांत पंकजला म्हणू लागतो की आनंद जे काही बोलतो ते खरंच बरोबर बोलतो कारण आमच्या घरातली परिस्थितीच अशी आहे रमाकांत म्हणू लागतो की आमचा हा आनंद ना एक खूप मोठा चित्रकार आहे पण त्याला काहीच व्हॅल्यू नाही आणि पंकज म्हणू लागतो की रमाकांत काका का तुम्हाला सुद्धा घरामध्ये बोलता येत नाही तुम्ही सुद्धा येथे सर्व काही मनमोकळेपणाने बोलू शकता पंकज म्हणू लागतो की तुम्ही दोघेही काही असे निकोंस कुडून राहू नका तुमच्या मनात जे काही आहे ते सर्व मनमोकळे करून माझ्यासमोर सांगा तेव्हा आनंद रमाकांत आणि पंकज हे त्या सर्व याचा आनंद लुटू लागतात त्यानंतर इकडे रेवा आयाजीच्या रूममध्ये आलेली असते आणि आयाजीला म्हणत असते की रमा ही अक्षयसाठी योग्य नाही तेव्हा आयाजी म्हणू लागते की तेव्हा मी तुला सांगत होते पण तू माझे काहीच ऐकले नाही म्हणू लागते की रमा अक्षयसाठी प्रूफ नाही हे आपण प्रूफ करू शकतो तर आयाजी म्हणत असते की मी ते प्रूफ करण्याचा या अगोदरसुद्धा प्रयत्न केला होता आयाजी रेवाला म्हणू लागते की अगं रमा खूप शिकलेली नसली पण ती खूप लसी लॉजिक आहे आपल्यापेक्षा हुशार आहे मी तसा अनेकदा प्रयत्न केला पण तिने मला कायम तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी आता काहीच करू शकत नाही आयाजी म्हणू लागते की अगं मला ते जमले नाही त्यानंतर तू सुद्धा आली आणि तुला सुद्धा काही जमले नाही तर रेवा सांगू लागते की आयाजी तेव्हा मला अक्षयचा राग होता तेव्हा आयाजी म्हणू लागते की तू तेव्हा सुद्धा अक्षयला मिळू शकली नाही आयाजी म्हणू लागते की अक्षय माझा नातू तु आहे तुला काय त्रास द्यायचा तो तू रमाला देऊ शकते पण माझ्या अक्षयला जर काही त्रास झाला तर तो मी खपून घेणार नाही जान्हवी मात्र दरवाजाच्या बाहेर उभी राहून रेवा आणि आयाजीचे बोलणे ऐकत असते रेवा हात जोडून आयाजीला म्हणत असते की मी तुमच्या अक्षयला कधी त्रास देणार नाही जान्हवी आणि आयाजी आणि रेवा हा वेगळाच भलता पलायन करत असतात त्यानंतर इकडे अक्षय रमा आद्याला घेऊन गाडीतून आणि इकडे जात असतात आद्याची चिडचिड चालू असते तर अक्षय म्हणत असतो की आद्या तू टेन्शन घेऊ नको मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करतो त्यानंतर इकडे रेवा आयाजीला म्हणू लागते की अक्षय सुद्धा माझा आहे आणि मी हे घर सोडून आणि अक्षयला सोडून कुठेही जाऊ शकत नाही तर जान्हवी रेवाचे हे सर्व बोलणे ऐकत असते आणि जान्हवीला समजलेले असते की रेवा सुद्धा अक्षयवर प्रेम करते त्यानंतर इकडे अक्षय अक्षय आणि रमा हे आद्याला घेऊन जवळ येतात आणि आद्या आणि आनयला एकत्र करून ते समजवण्याचा प्रयत्न करू लागतात त्यानंतर इकडे रेवा आयजीला सांगत असते की अक्षयवर माझे प्रेम आहे आणि अक्षय अक्षयसुद्धा माझ्यासाठी खरंच खूप परफेक्ट मुलगा आहे पण मी अक्षयसाठी काहीसुद्धा करण्यासाठी तयार आहे अक्षयसाठी मी रमाच्या जा विरुद्धसुद्धा जाऊ शकते आणि रमाला काहीसुद्धा मी करू शकते तर रमाचे <laughs> काही त्रास देणार म्हणून आयाजीला रेवाचे बोलणे ऐकून आनंद होतो आणि लगेच ती रेवाच्या हातावर थोडीशी शब्बासकी देते तेव्हा आयाजीचे आणि रेवाचे सर्व बोलणे ऐकून जान्हवी मनात विचार करत असते की आता आतमध्ये जाण्यास काही हरकत नाही तेव्हा जान्हवी लगेच आतमध्ये येते आणि आयाजीला म्हणू लागते की माझ्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे आयाची म्हणू लागते की आता असे काय आहे तेवढ्यात बाहेरून आनंद आणि रमाकांत यांना खूप चढलेले असते आणि ते मोठ्याने आवाज करत येत असतात तर आनंदाने रमाकांतला दारू पिलेले पाहून आयाजीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी रमा खूप छान अशी नटलेली असते आणि अक्षयसुद्धा तेव्हा रमाचे ते रूप पाहून अक्षय रमाच्या खूप जवळ आलेला असतो आणि रमाला म्हणू लागतो की रमा तू माझ्या खूप जवळ आहे कारण मला तुला लाड प्रेम सर्व काही द्यायचे तर रमासुद्धा लाजून बावरी झालेली असते गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी अक्षयने आपले प्रेम व्यक्त करून रमाला मिठीत घेतलेले असते आणि तिला गुढीपाडव्याच्या खूप काही अशा शुभेच्छा दिलेल्या असतात तर रमा आणि अक्षयचे प्रेम तुम्हाला कसे वाटले ते आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद